न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली जात होती. न्यायालयाचे अधीक्षक विनोद पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मुंब्रा येथे राहणारा हुसेन अन्सारी, असलम नूर मोहम्मद मन्सुरी, मेहताब हैदर नसीम नकवी, मेहंदी हसन इकबाल हसनव, इम्तियाज अहमद मेमन या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशनिंग कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड हे कागदपत्र तयार करण्यात आले होते. या संदर्भात न्यायालयाच्या अधीक्षक आणि तक्रार केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी कारवाईची पावलं उचलत 5 जणांना अटक केली असून अधिक तपास आता पोलीस करत आहेत. ठाणे नगर पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2024 रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/24 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड ऑदर कलमान्वये. तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल तसेच फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे. इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलेला आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी. असलम मोहम्मद मन्सुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत. मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फ आसिफ यांचं मुंब्रामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे. तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत. याच्यामध्ये आपल्याला केल्या तपासात असं निष्पन्न झालंय की ते 15,000 रुपये एका जामीनदाराकडून जामिनासाठी घ्यायचे एका जामिनासाठी आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र ही कागदपत्र आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तसेच या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन सामग्री ती आतापर्यंत आपण जप्त केली आहे. या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेली आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेले आहेत. त्याची आपण आता सखोल तपास करत आहोत. आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरिवली कोर्ट यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवली आहेत.